सोलापूर आयुक्तालय अंतर्गत NDPS कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल 1992 पासून नाश करण्यासाठी प्रलंबित होता, त्याबाबत श्री डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, पोलीस शिपाई रत्ना सोनवणे, अजय गुंड, राजू वाघमारे यांनी जेल रोड पोलीस ठाण्याकडील जप्त अंमली पदार्थांबाबत आढावा घेतला. त्यानंतर जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जाफर मोगल व मुद्देमाल कारकुन यांच्या मदतीने जेल रोड पोलीस ठाण्यातील 2 गुन्ह्यातील 2,533.867 किलोग्राम अफूची बोंड, 70.12 किलोग्राम गांजा असा 70 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ हे दिनांक 21/7/2023 रोजी बायोक्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड भोगाव येथे ड्रग डिस्पोजल कमिटी समोर योग्यरित्या नाश करण्यात आले. ही कामगिरी राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय सोलापूर शहर, दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.